नवी मुंबई आवाज को सब्सक्राइब करें और प्रेस करें बेल आइकॉन, और पाइए नवी मुंबई और पनवेल से जुड़े ताजा तरीन खबरें। नवी मुंबई महानगर पालिका क्षेत्र कोरोना बाधित रुग्णांचा वेग हळूहळू मंदावत आहे। आज 113 कोरोना बाधित रुग्ण आहेत, तर 166 व्यक्तींना डिस्चार्ज देण्यात आला। आतापर्यंत एकूण रुग्णांची संख्या 44,903 झाली आहे, तर आतापर्यंत 42,368 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत। सध्या 1,624 रुग्ण उपचार घेत आहेत। आतापर्यंत एकूण अँटीजेन टेस्ट केलेल्या रुग्णांची संख्या 186,284 आहे। आज अँटीजेन टेस्ट केलेल्या व्यक्तींची संख्या 2,739 आहे, तर RT-PCR टेस्ट केलेल्या व्यक्तींची संख्या 1,02,484 आहे। तपासणी अहवाल प्रलंबित संख्या 788 आहे, तर कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 911 झाली आहे। 1 ते 10 वयोगटातील 4 बालकांना कोरोनाची लागण झाली आहे। आज 44 महिला व 69 पुरुष अशी एकूण 113 अशी आकडेवारी आहे। 23,378 होम क्वारंटाईन करण्यात आलेल्या व्यक्तींची संख्या आहे। 94% रुग्ण बरे होण्याचे प्रमाण झाले आहे। वाशी एक्झिबिशन कोविड केअर सेंटरमधील व्यक्तींची संख्या 200 आहे, तर राधास्वामी सत्संग सेक्टर 24 तुर्भे कोविड केअर सेंटरमधील व्यक्तींची संख्या 129 आहे। ग्राफिक्सच्या माध्यमातून यावर एक नजर टाकूया। बेलापूर 26, नेरूळ 27, वाशी 5, तुर्भे 13, कोपरखैरणे 5, घनसोली 10, ऐरोली 25, दिघा 2 अशी एकूण 113 अशी आकडेवारी आहे। आज बेलापूर आणि नेरूळमध्ये रुग्णांचे प्रमाण जास्त आहे, तर वाशी आणि कोपरखैरणेमध्ये रुग्णांचे प्रमाण कमी आहे। नवी मुंबई आवाज ब्युरो रिपोर्ट।